अहो काय झाले? काय नाही. ओ मग तुम्ही असे त्या कर्जवाल्याचे पैसे दिले? हो. मग त्यांनी काय तुमच्याकडे व्याज वगैरे मागितलं का? नाही. प्रधानांकडे गेला होतात ना, तिथे काय घडलं का? नाही काही नाही घडलं. वीणाताई भेटल्या, त्या काही बोलल्यात का तुम्हाला? वीणाताई घरात नव्हत्या, मला प्रियाला भेटायचं होतं पण ती भेटली नाही. तेवढा तुझा फोन आला, मी इकडे निघून आलो. झालं? अहो काय झालंय सांगा ना. तुम्ही आल्यापासून मी बघते तुम्ही अगदी गप्प गप्प आहात, काहीच बोलत नाही आहात. सासूबाई आणि मामांचे आले तेव्हा सुद्धा तुम्ही शांत होतात. तुम्ही खूप टेन्शन मध्ये असताना तेव्हा तुम्ही असे वागता. उगाच काहीतरी बोलू नको तू. काहीतरीच काय, किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला कळतं तुम्ही आनंदात आहात का टेन्शन मध्ये आहात. काही झालेलं नाही ग, सांगितलं ना तुला मग अशी डोकं दुखतंय ते काय. मी मला इथे शांतपणे बसू दे, तू जा बाहेर जा. मग एक काम करा, उठा वर बसा, मी तुम्हाला ना बाम लावून देते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मला काही झालेलं नाहीये, मला इथे शांतपणे बसायचंय. बसू का मी? हो. मग तू बाहेर जा, मला इथेच बसू दे. हो जाते. जा जाते. प्रांजलनी जर का रायाला सांगितलं तर काय होईल? छे, विचार करूनच डोकं फुटायची वेळ आलेली आहे. देवाला नमस्कार करू का कालिंदी सारखा? हा, त्याला सांगतो प्रांजलला सुबुद्धी दे बाबा. चला म्हणजे एकंदरीत धमाल करून आलात तुम्ही ना. खूप मज्जा केली. वैष्णोदेवीला हेलिकॉप्टर मधून जाताना मी तर अगदी एन्जॉय केलं, पण हे हेलिकॉप्टर मध्ये बसायच्या आधीपासून देवीच्या नावाचा धावा चालू होता त्यांचा. का घाबरले होते? त्या हेलिकॉप्टरचा आवाज घरघर घरघर घरघर. मी सांगते, हेलिकॉप्टर मध्ये बसल्यापासून उतरेपर्यंत माझा हात घट्ट धरून ठेवला होता त्यांनी. काय बाबा, अरे मंग्या तिला कळलं नाही रे. हा, मी काही घाबरलो वगैरे नव्हतो. हा, तिचा हात धरला होता मी, पण जरा म्हणजे रोमॅन्टिकली. आजोबा. कारण मी घाबरलो आहे असं दाखवलं नसतं तर हिने हात धरू दिला असता का? नाही. हा, हे मात्र आहे. आले मोठे रोमॅन्टिक. घाबरलो होतो कबूल करा ना. आणि हा रोमॅन्टिकपणा एकदा अंगाशी आला होता, आठवतोय ना? ते माझे किस्से काय आहे ते विचारत नाहीयेत, ते आपल्या तीर्थयात्रेविषयी विचारत आहेत. तीर्थयात्रा नाही हो, तीर्थयात्रेला आपण म्हातारं झाल्यावर जायचंय. आता आपण टूर वर गेलो होतो. मगाशी तू म्हणाली सांगाशी आलो होतं, सांग ना असं काय झालं होतं. काय रे, आणि तुला कळायला पाहिजे. नाही नाही, आम्हाला कळायलाच हवं. अरे काय झालं माहितीये का, तिकडे काश्मीरला गेल्यावर यांनी बर्फ बघितला, झालं ह्यांना लगेच काश्मीर की कली आठवला. मला म्हणाले मी शम्मी कपूर, तू शर्मिला टागोर, चल आपण बर्फात खेळूया. मग काय, मी सगळ्या तयारीनिशी आलो आम्ही. मी बर्फाचा गोळा घेतला आणि फेकला ह्यांच्या अंगावर, आणि मग हे उठले ना बर्फाचा गोळा असा घ्यायला. आणि काय झालं? अरे कंबर अडकली ना त्यांची. आणि मग ओरडायला लागले माझ्या नावाने, अगं ए लवकर ये, माझी कंबर अडकली, मला उठता येत नाहीये. रे अयो मग. मग काय, सगळे आजूबाजूचे गोळा झाले आणि कस बस त्यांनी यांना हॉटेलवर आणून सोडलं. मी शेकली कंबर तेव्हा जरा सरळ झाली.
काय पण रोमॅन्टिक झाले होते. तसं काही नाहीये. बघ, मी ज्या वेळेला वाकलो ना त्याच वेळेला नेमका एका मुलीने बर्फाचा गोळा करून तो माझ्या अंगावर फेकला आणि तो लागला नेमका माझ्या कमरेवरती आणि त्यामुळे माझी कंबर आखडली. बाकी काही नाही. काय पण कारण बरोबर असतात यांचे तयार. आता चला लवकर, मला खूप भूक लागली. अरे हो हो, चला चला जेवायला चला. ऋता चल मला मदत कर. हो आई थांबा, मी पण येते. हो चल. बाबा, ह्या वयात बर्फाचे गोळे फेकायचे तू तुम्हाला एकमेकांवर? मंग्या, हे बघ, प्रेमाला वयाचं बंधन नसत. माणूस कसा मनाने तरुण असायला हवा. मग तो कितीही म्हातारा झाला ना तरीही तो जन्माच्या जोडीदारावर भर भरून प्रेम करू शकतो. बाई 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 बाई, प्रिया अगं अजून तू काहीच ठरवलं नाही. मामा खरं सांगू का, मला अजूनही कळत नाही मी काय करायला हवं. असं कसं असं कसं? अगं तुला काहीतरी ठरवावंच लागणार आहे. प्रिया बाळा, तुला अजून वेळ हवाय का निर्णय घ्यायला? अगं घे ना, मग तू आजच निर्णय घे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. पण बघ, तू एकदा चुकीचा निर्णय घेतलास आणि त्याच्यामुळे पुढे काय काय सहन करावं लागलं तुला माहितीये ना. अगं नशिबाने तुला तुझ्या चुका सुधारायची संधी मिळालीये ना, मग त्याचा चांगला वापर करून घे ना. किती जणांना अशी संधी मिळते? तुला मिळालीये तर तू त्याचा फायदा कर, सगळ्या शक्यतांचा विचार कर. हे बघ, तो भैरव त्याच्या घरच्यांचा राग तुझ्यावर काढायचा हो ना. अगं पण इथे इथे आपल्याकडे राहायला आल्यावर तो कुणावर रागवणार? त्याच्यामुळे तो पहिल्यासारखंच तुझ्यावर प्रेम करायला लागेल. हो मामा, तू तू बरोबर बोलतेस. भैरव तसा नव्हता ग. जसे त्याच्या घरातले त्याच्याशी वाईट वागायला लागले ना, तसा त्याच्या स्वभावात बदल झाला. आणि जर तो माझ्याशी आता चांगला वागणार असेल खरंच, तर मग मला त्याच्याबद्दल विचार करायला काहीच हरकत नाहीये. काही झालं तरी मीही त्याच्यावर प्रेम केलं होतच ना. हो ना, मलाही अगदी असंच वाटत. पण कुणा कुणाला ते पटतच नाही, माझं नाव कुणी ऐकतच नाही. पण मला नक्की असं वाटत की तो तुझ्याशी चांगला वागे. अगं म्हणूनच तर मी त्याला घर जावई करून घेते ना. म्हणजे? म्हणजे असं बघ, तो इथे घर जावई म्हणून राहायला आला ना तर आपला तिहेरी फायदा होईल. पहिला असा की त्याला कसलाही त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तो सतत माझ्या देखरेखीखाली राहणार, म्हणजे तो तुला त्रास देऊ शकणार नाही आणि तूही आमच्या जवळ राहशील. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुला तुझं प्रेम परत मिळेल. झाला की नाही आपला तिहेरी फायदा? हे बघ, हे झालं माझं म्हणणं. पण हे मी तुझ्यावर अजिबात लादणार नाहीये. नाही म्हणजे तू जर म्हणालीस ना तर मी त्या भैरवला लगेच हाकलून दे. पण काय हे प्रिया, मुली ना आपलं पहिलं प्रेम आयुष्यात कधीच विसरू शकत नाही हे माहितीये ग मला. त्यामुळे तुला त्याला विसरणं खूप अवघड होईल हे माहितीये मला. मामा मामा, आता तूच सांग मी काय करू. असं कसं असं कसं? अगं मी नाही बाई सांगणार, ते सगळं तू ठरवायचं. हा पण मी एका गोष्टीची मात्र खात्री देऊ शकते, भैरव जर का इथे राहायला आला ना तर मी त्याला सुतासारखा सरळ करेन आणि तो तुझ्यावर पूर्वीसारखंच प्रेम करायला लागेल. आता तू ठरव, तुला तुझं प्रेम परत हवंय का पुढचं सगळं आयुष्य एकाकी राहून काढायचं?
तुम्ही पप्पांकडून पैसे घेतले होते ना बाबा, पण तुम्ही कोणाला तरी सांगायला हवं होतं, निदान आईंना। आम्हाला जर का माहिती नसतं ना की बाबांनी कर्ज घेतलंय तरी एक वेळ चाललं असत, पण तिला माहिती आहे याची मला जास्त भीती वाटते, कारण याचाच फायदा उठवून ती तिला जे काही हवंय ना ते बाबांकडून करून घेणार, आणि याआधीही करून घेतलं असणार ना। घरातल्या बाकी कोणाला नाही सांगणार, पण मला राहायला सांगावं लागेल। प्रांजलने रायाला सगळं सांगितलं असेल का आतापर्यंत? जर का तिने रायाला सांगितलं असेल तर तो घरच्या सगळ्यांना सांगणार आहे नक्की, आणि सगळ्यांना हे कळलं तर घरचे माझ्याशी बोलणंच टाकतील, घरात गाडीची किंमत राहणार नाही मला। त्याच वेळेला घरात सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं, वेळच आली नसती, काय व्हायचं असत ते त्याच वेळेला झालं असत, आणि आता खूप उशीर झालेला आहे, आता काही करू शकत नाही। बाबा अहो काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? तू अजून जागीच आहेस? हो मी अभ्यास करते। बापरे, मी तुला डिस्टर्ब केलं का ग? हो नाही तसं नाही, तुम्ही बोला ना। माझ्या ऍडमिशनच्या वेळेला तुम्ही जसे अस्वस्थ होता तसे आता अस्वस्थ असल्यासारखे वाटताय, नक्की काय झालंय बाबा? अस्वस्थ नाही ग, थोडी काळजी आहे। कसली हो बाबा? म्हणजे तू लवकरात लवकर डॉक्टर हो, आम्हा सगळ्यांच्या ना तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत, मी तर डोळे लावून बसलोय तुझ्या डॉक्टर होण्याकडे, कारण ना फक्त तुझ्यासाठी म्हणून मी एवढी मोठी रिस्क घेतली। कुठली रिस्क बाबा? 20 लाखाचं कर्ज डोक्यावर असणं ही एवढी मोठी रिस्कच आहे ना, जमा खर्चाचा ताळमेळ बसवताना जी काय ओढाताण होते ना ती तुला आत्ता नाही कळणार, म्हणजे एक साधी सुई विकत घ्यायची म्हणली ना तरी सुद्धा 20 लाखाचं भूत असं डोळ्यासमोर नाचायला लागतं। नाही पण तू काळजी नको करू, तू मन लावून अभ्यास कर, मोठी डॉक्टर हो, कर्ज मी फेडीन, मी बघीन काय करायचं ते। तुम्ही अजिबात काळजी करू नका बाबा, मी खूप मन लावून अभ्यास करते, शिवाय अभ्यास करताना दुसरा कुठलाच विचार माझ्या मनात नसतो, कारण मला माहितीय तुम्ही किती कष्ट करून माझ्यासाठी पैसे जमवलेत। बाबा मला खूप अभिमान वाटतो तुम्ही माझे वडील आहात याचा। मनवे समजा तुला असं कळलं की माझ्या हातून एक चूक झाली आहे तर तरी तुला असाच माझा अभिमान वाटत राहील का ग? माझे बाबा कुठली चूक करूच शकत नाही, त्यामुळे माफ करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण माझे बाबा एकदम परफेक्ट आहेत। इतका विश्वास आहे तुला माझ्या? फक्त विश्वासच नाही
तर माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर बाबा. तुम्हाला माहिती आहे माझ्या कॉलेजच्या प्रत्येक मैत्रिणीच्या पर्स मध्ये कुठल्या ना कुठल्या देवाचा फोटो आहे, पण माझ्या पर्स मध्ये तुमचा फोटो आहे बाबा. एखादी अडचण आली ना की मी तुमचा फोटो बघते, आणि मग ती अडचण तुम्ही कशी पार केली असती याचा विचार करते. आणि मग माझ्यातही बळ येत ती अडचण पार करण्याचं. मग काहीही झालं ना तरी असंच प्रेम करत राहो आपल्या बाबावर. तिकडची सफरचंद खूप फेमस आहेत म्हणे, ते मशी लाल लाल असतात. अगं म्हणजे काय लाल चुटुक एकदम. हो ना, मग आणायची नाही येते ना दोन तीन. अगं कसं आणणार मला सांग. अगं तिथले सफरचंद आपल्याकडे मिळतात तसे छोटे छोटे नसतात काही. मग तू फुटबॉल बघितलास? फुटबॉल हो तेवढे असतात. अगं बाई एवढी मोठी असतात. मग बरं झालं बाई नाही आणले ते. का ग, हो खाऊन वजन वाढलं असतं ना. आणि काय हो बर्फ खेळायला गेलो तर किती बर्फ असतो तिकडे. बर्फ? अगं जिकडे बघावं तिकडे बर्फच बर्फ असतो. अगं ऋता तुला माहितीये का आपल्याकडे जसं इथे बर्फाचा गोळा विकतात ना तसे तिथे बर्फाचे गोळे विकणारे कोणी नाहीच आहे. का काय अगं सगळीकडे बर्फच बर्फ आहे की नाही. मग इच्छा झाली की बर्फ घ्यायचा त्याचा गोळा बनवायचा त्यावर हवं ते सिरप टाकायचं आणि खायचा बर्फाचा गोळा. शी सर रस्त्यावरचा बर्फ उचलायचा शी. त्यात काय झालं तिथला बर्फ एकदम स्वच्छ असतो मस्त सफेद. एवढंच काय बाबा तर सांगत होते की काला खट्टा ऑरेंज जे पाहिजे ते सिरप सतत घेऊनच जायचं सोबत. इच्छा झाली गोळा बनवला हवं ते सिरप टाकलं की खाल्ला मस्त बर्फाचा गोळा. काय काय है ना गप रे मंग्या काहीतरी काय सांगतोस तिला. काय भाऊजी ऋता हा तुझी मस्करी करतोय. बर सासूबाई मामांची काय आलेत नाश्ता करायला. अगं जरा पाय दुखतायत म्हणून पडले. काय रे माधवा बर वाटते ना आता. हा हो बरं आहे ना बरं. राया नाही दिसत आहे तो नाही आहे का नाश्त्याला. अहो नाही दोघे अजून बाहेर आले नाहीत खोली. तू सकाळपासून प्रांजल पण नाश्ता बनवायला मदतीला काय आली नाही. काय झालंय त्यांना. अहो मी मगाशी बोलवायला गेले होते त्यांना दोघे ना काहीतरी बोलत होते आणि मी गेल्यावर एकदम गप्प झाले. म्हणजे प्रांजलने त्याला सगळं सांगितलं असणार. अरे हे काय एवढंच भूक नाही मला. काय झालं राया भूक का नाही आहे म्हणजे तब्येत बरी नाही आहे का. हो बरी आहे पण काही खायची इच्छाच होत नाही. का रे म्हणजे प्रांजल काही बोलली का तुला. नाही पण तुम्ही का असं विचारताय. अरे सहजच रे म्हणजे नवरा बायकोत काही वाद झाले असतील प्रांजल तुला काहीतरी बोलली ज्याच्यामुळे तुझा अपमान झाला होऊ शकत ना असं आणि त्याचा राग तू अन्नावर काढतोयस. होत रे होत असं मी पण असं करतो ना बऱ्याच वेळा. हो ना कालिंदी काहीतरीच काय तुमचं खरंच नसेल त्याला भूक.
मला उशीर झालाय मी निघतो आई मी संध्याकाळी परत येईन ना तेव्हा आपण निवांतपणे गप्पा मारूया अरे हाँ बोला पापा काय हो असं कसं तो भैरव घरी सगळं सामान घेऊन आला हाँ आता सासूबाईंनीच त्याला परवानगी दिली म्हटल्यावर आपण तरी काय करणार ना बर हाँ अच्छा म्हणजे आता तो भैरव घर जावई होणार तर नाही पप्पा पप्पा हे बघा ऐका मी काय सांगतो ते ऐका पेपर्सवर त्यांनी सह्या करण्याच्या आधी आपण काहीतरी करायला हवं हो हो बरोबर आहे नाही नाही ऐका तर तोपर्यंत तुम्ही प्रियाला सांभाळा ती जर नाही म्हणाली ना तर सासूबाई काहीच करू शकणार नाही आणि हो तिकडे जे काही घडते ना ते मला सांगत राहा हो तुम्ही काळजी करू नका हा बर पप्पा आता मी ठेवतो फोन तुम्ही काळजी करू नका बाय बाय हो मी घेते अरे अरे सावकाश उभेच खातोस अरे सावकाश जरा बरं आता मी डायरेक्ट संध्याकाळीच आहे ना सांभाळून बळा